नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज खूप दिवसांनी आपण खेकडे पकडायला जाणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत खेकडे आणि माशांचे एक्सपर्ट अननाप्पा आणि कैलास। आपण आज गरवणीने खेकडे पकडणार आहोत आणि आता ते काढू शोधत आहेत तिकडे। आणि हे बघा, हे जे काडू आहेत ना, हे आता जे नारळीचे हिर काढले आहे ह्याच्या पुढे बांधून आपण खेकडे गरवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला साधारण 5-6 जास्त म्हणजे 10-11 तरी लागतील। किती गावले दाखव रे, एवढे गावलेत। आता आपले काडू शोधून तर झालेत, म्हणजे आज खेकड्या पकडायच्या आहे त्याच्यापुरते काडू सापडलेत। जाता जाता हिर साफ करत जातात खाली। आणि आताच्या ज्या खेकड्या आहेत ना, हे भरलेले खेकडे असतात, कारण आपण गणपतीच्या आधी जो पाऊस पडतो म्हणजे पावसाची सुरुवात होते, उगवणीचे खेकडे जे पकडायला जातात ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेकडे असतात त्या पिल्लं सोडायला आलेले असतात, म्हणून तो आताचे सगळ्या खेकडे भरलेले खेकडे असतात, त्याच्यामुळे खायला पण भारी वाटतात। तर आता बघूया किती खेकड्या सापडत आहेत ते। भरपूर दिवसांनीच जातो खाली नदीवरती। हे बघा, जाता जाता काय दिसलं आपल्याला, एक कुरट दिसलंय। आता हे चांगलं आहे की खराब आहे, लाकडाचं आहे ते काय माहिती नाही, पण हे बघा जबरदस्त आहे, सुंदर एकदम। आणि सगळी हिरवळ बघताय कसली दिसते, खरंच जबरदस्त वाटतंय। सगळं काही हिरवगार झालं आणि जिथे ऊन पडलंय ना तिथे तर भारीच वाटतंय। फायनली नदीवरती पोहोचलेलो आहोत, पाण्याचा आवाज पण भरपूर आहे पाहताय। आणि आपणाला नदी पार करून खेकडे जायचं आहे, त्या साईडून खेकडे पकडायला सुरुवात करायची आहे। अननाप्पा तर जातो आहे, त्याच्या पाठून आपणाला जायचं आहे। आता थोडंसं कैलासचं पाणी पिऊन तर झालं आहे, थोडंसं पाणी पिऊन घेऊया। आपणाला जावं लागतंय नदी पार करून। हे बघा केवढं पाणी आहे तिकडून। अरे बापरे, थोड्या वेळेला आता मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे। तरी पण बघूया आपण ट्राय करून। पाण्याचा प्रेशर जास्त आहे इथे। तुम्हाला खेकडे पकडायची गरवणी ते कसे पकडतात हे दाखवण्यासाठी आम्हाला नदीतून सुद्धा तिकडे जावं लागतंय। तुमच्यासाठी सगळी रिस्क आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चल चल पटापट। कैलासच्या हातात राहिलेत काडू आणि अननाप्पा येऊन बसलाय आधीच। नदी पार करून तर आलो। आता हे बघा गऱ्या बनवायला सुरुवात झाले। या बघा ह्या गऱ्या बनवलेल्या आहेत, या बघा हे काडू असे बांधलेले आहेत गाठीला। साधारण आपल्याला हे एवढे काडू तरी लागतीलच खेकडे पकडायला। तरी बघूया एवढ्या काडूंवरती आपण किती खेकडे पकडतोय। तिघे जण आलो आहे, साधारण तिघांना 5-5 तरी खेकडे यायला पाहिजे। ह्या जोरावर कैलासनी जरा जोर घेतल्यानंतर काहीतरी होऊ शकतं। आपला एक्सपर्ट आज बघूया किती खेकडे पकडतोय आणि बिलातून खेकडे किती काढतो बाहेर बघूया। आणि आपण काय करणार आहे काम, फक्त खेकडे सांभाळणार आहोत या पिशवीमध्ये। आता इथपासून आपली सुरुवात होणार आहे। व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला मजा येईल। आणि आता बघताय बघा पाणी
आता एका साईडून जात आहे, थोडासा पावसाचा प्रेशर पण कमी झाला आहे. आणि हे बघा इथपर्यंत पूर्ण, आता इकडे खाली दिसतंय हे पूर्ण पाणी असतं पावसाचं भरलेलं पूर्णपणे. काय गावले खूप वेळ झालाय, खूप चालतोय, पण अजून काही खेकडी एक सुद्धा हाती लागलेली नाही आहे. आणि फायनली आपली भवानी झालेली आहे, एक खेकडी सापडली, पहिलीच भवानी. एवढे दाखव, हे बघा एवढ्या तरी गावतील, याच्यापेक्षा मोठ्या सुद्धा गावतील. इथं सुरुवात झाली आहे, पिशवीत घेऊया आपल्या. आता अशी पहिली भवानी केली आहे अननप्पाने, कैलास तर अजून शोधतच आहे. मासा आला तिथून बाहेर, ऐक दमलो. हे बघा कैलासला सुद्धा, कैलासनी सुद्धा भवानी केले, मस्त खेकडी काढले. होय होय, मोडून मोडून टाकलं ना. मस्त मस्त भवानी झाली, आपल्या दोन खेकड्या झालेल्या आहेत. आणि आता आपण अर्धी नदीपर्यंत आलो, अर्धी सोडून आता वरती चढणार आहोत. आणि हे बघा पाणी किती आहे, ही नदी आहे ना, हे वरती नदी आहे, तिथे जे फुटलेलं आहे बांध फुटलेला आहे आणि मळ्यामध्ये शिरलेली आहे अर्धी नदी, ती इथे बाहेर पडते आणि इकडे पुन्हा नदीला इकडे मिळते. मासे चढतात ना ज्यावेळी उगवणीचे, हे नदीतून असे वरती येतात आणि वालीतून तिकडे त्या माईमध्ये शिरतात मासे. इकडे मस्तपैकी ऊन पडलं आहे, आतमध्ये काय ऊन जाणवतच नाही, सगळी झाडूगाल असल्यामुळे. मासे बिसे राहिलेला असतील रे बघा. शवास कशी काढलं बाहेर एकदम बिलात, जबरदस्त. चावली 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 पण बाहेर काढली, चावली तरी सोडणार नाही. अननप्पा तर सपासप सपासप जबरदस्त फटाफट कुरल्या पकडतोय. आतापर्यंत 5-6 कुरल्या तर त्यानं सपा फटाफट पकडली. बघा आता परतची पकडलेली चार, बघा किती वाढलेत. हे सगळं गवत वाढलेलं आहे आणि इकडे आपण उगवणीचे मासे पकडलेले होते आणि आता गवत बघा किती वाढलेलं आहे, त्याच्यातून वाट करत जावं लागतंय. अरे चौकास रे, कंडिशन बेकार झाले कारण गवत मोठं असल्यामुळे थोडीशी भीती पण वाटते. वा किती गवत मोठं आहे ते बघा. ही वाली पार करून जातोय तिकडे खेकड्या पकडायला, आपण तर इथून जाणार नाही आहोत कारण पाण्याचा प्रेशर पण भरपूर आहे, पाय सटकला तर खालीच जायला हवेत. आम्ही वरतून जातो आणि वरती पण पाणी काही कमी नाही आहे. थोड्याच्या खेकड्या सापडल्या आहेत, दमायला पण झालं आहे आणि गऱ्यासुद्धा संपलेल्या आहेत. तर कैलास बनवतोय दऱ्या आणि नप्पा त्या साईडला, हातामध्ये खेकडे पकडले आहेत, साधारण 4-5 तरी खेकडे असायला पाहिजे. आम्हाला इकडून 2-3च सापडले. आणि हे बघा इथे फुटलेली आहे आपली नदी, ही मेन नदी, इथे फुटलेली नदी, हे पाणी खाली वालीने खाली जात आहे. कैलास गऱ्या बनवतो इकडे आणि अननप्पा बघा तिकडे. आणि हा आता आमचा लागलेला आहे पर्या, लागला आहे ढकणीचा. आता ह्या पर्यानेच वरती वरती कड्यापर्यंत जाणार खेकडे पकडत, कारण कड्यामध्ये थोडेसे जाडे जाडे खेकडे सापडतात. आणि आता इकडे काय भवानी होते की नाही काय माहीत नाही, 5-10 मिनटं झाली, एकसुद्धा कुरली हाताला लागलेली नाही अजून, प्रयत्न चालूच आहे. हा बघा अननप्पा इकडे काहीच नाही. आणि
आणि ही बघा 10 मिनिटांनी तब्बल 10 मिनिटाच्या नंतर अननप्पाने एक कुरली काढलेली आहे। नसिबात जी होती ती सापडली। तेवढी तर तेवढी बऱ्यापैकी झाले जमा खेकडे आपल्याकडे। दांडक्या खेकड्या जमा झाले, बारीक सारीक नाही खेकड्या आहेत, सगळ्या खेकड्या मोठ्या आहेत। आणि हे बघा सुरमाळ, हाय सुरमाळ, आणि त्याची मुळं बघताय कशी आलेली आहे, भारी वाटतं। ही बघा दुसरी दुसरी खेकडी आहे, त्या जास्त बोलायचं नसतं। वाव, बघितली कशी खेकडी काढलं ती, याला बोलतात शिकारी। भारी है। आणि एवढ्या ह्या पाण्याच्या झोतातून कैलासने सुद्धा तिकडे एखादी खेकडी काढलेली आहे। आणि आता मी गेलो होतो पाण्या खड्ड्यातच गेलो असतो। जबरदस्त रे काढलीस, डेंग्या डेंग्या मोड तुझ्या, मस्त काढलं ना मोठी। कारण कैलास एक म्हणणं आहे, काढायची तर मोठीच काढायची, नाहीतर काढायचीच नाही, बरोबर ना। बारीक खेकडी म्हणतो चावत नाही, दाढेखाली जर खेकडी चावायची असेल तर जाडीच खेकडी पाहिजे त्याला। त्याच्यामुळे छोट्या खेकड्या तर सोडूनच देतो सापडला तर। कैलासनी त्या बियातून तिकडून मोठी खेकडी आणलं नाही वाटतं। हो, बोलल्याप्रमाणेच कैलास खेकड्या काढतो, एकदम दांडक्या खेकड्या। आणि तुम्हाला वाटत असेल की अशा खेकड्या आम्ही सुद्धा पकडू शकतो, पण सोपी गोष्ट नाही आहे। कारण बियामध्ये आहे ना कधी कधी मासेसुद्धा असतात, तो मासा आहे की खेकडे आहे हे समजण्याचं सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे तो आपला अननप्पा। जरी बियाच्या तोंडावर जरी खेकडी असली ना तरी तो बाहेर काढणार दिला। कैलासचा प्रयत्न चालू होता खेकडी काढण्याचा, परंतु खूप आतमध्ये होती खेकडी, नाही ना। आणि ही बघा, ही आहे खतरनाक व्हॅली। आणि हा इथे वरती गेला की आपला डकणीचा आमचा कडा आहे। आणि या व्हॅलीतून जाण्यासाठी बघा किती कसरत करावी लागते। आणि आपण तर शूटिंग करत आहोत। चौकास रे, त्यांना चौकास सांगितले पण मी कसा जाणार। किती रिस्क आहे बघा। अरे बघा, ही पूर्णपणे जंगल झालं आहे। आणि हा बघा वरतून मस्त पैकी असं धबधबा खाली वाहत आहे, परंतु आपल्याला जाताना खूप मोठी रिस्क आहे इकडून। अरे जबरदस्त धबधबा। आणि हा बघा ओसांडून वाहतोय आमचा छोटासा धबधबा। फायनली साधारण आहे बघा, एवढ्या खेकड्या आपणाला सापडल्या, साधारण 2-2.5 किलो खेकड्या सापडल्या आपणाला। आता निघायचं आहे घरचा प्रवास। तर या बघा मित्रांनो, साधारण एवढ्या खेकड्या सापडल्या आहेत आपणाला, नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खेकड्या सापडल्या आहेत। तर मित्रांनो, गरवणीच्या खेकड्या पहिल्यांदाच आज पकडायला गेलो होतो आणि खूप साऱ्या खेकड्यासुद्धा सापडल्या आपल्याला। तर व्हिडिओ आता इथेच संपवतोय। जर का व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।